आपल्याला सर्वांगानं समृद्ध करतो तो निसर्ग, आणि या निसर्ग साखळीत प्राणी आणि पक्ष्यांचं महत्व अनन्य साधारण आहे, आणि त्यामुळंच या प्राण्यांचं पक्ष्यांचं संगोपन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आणि जबाबदारी सुद्धा आहे. खरं तर आता पक्षी सप्ताह सुरू आहे, आणि याच उदात्त हेतून वारणावती तालुका शिराळा इथला पक्षी मित्र अशफाक अत्तार यांनी आपल्या इस्लामपूर इथल्या घराजवळ पक्ष्यांसाठी स्वतः घरटी तयार करून त्यांचं संगोपन केलंय, आणि त्याचाच एक विशेष व्हिडिओ आपण बघणार आहोत. निसर्ग आणि पर्यावरणामध्ये पक्ष्यांचं वेगळं असं अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र आधुनिक युगामध्ये वाढतं शहरीकरण, वाढतं प्रदूषण, वाढती लोकसंख्या यामुळं पक्ष्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. मानवी संस्कृतीमध्ये पिंडाला शिवणारा कावळासुद्धा अलीकडं दुर्मिळ झालेला आहे. तेव्हा या पक्ष्यांचं संगोपन करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. या पक्ष्यांच्या विषयी समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं यंदाच्या वर्षापासून शासनानं पक्षी सप्ताहसुद्धा साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर हा खूप चांगला स्तुत्य असा उपक्रम आहे. या उपक्रमाला हातभार म्हणून आपण प्रत्येकानं या पक्ष्यांच्यासाठी आपल्या अंगणामध्ये शक्य असेल तिथं घरटी बांधूया, थोडंफार धान्य पाणी त्यांच्यासाठी ठेवूया, आणि या पक्ष्यांच्या वाढ विकास आणि संगोपनासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. सध्याचं धकाधकीचं जीवन, अवैध वृक्षतोड, वाढणारी सिमेंटची जंगलं यामुळे पक्षी नामशेष होत आहेत, आणि त्यामुळे त्यांचा किलबिलाट सुद्धा लुप्त होतोय. खरं तर आपल्याला कुठेतरी निवांतपणा मिळावा म्हणून आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो, तिथं पक्ष्यांचा किलबिलाट ऐकतो आणि एकदम ताजेतवाने होऊन जातो. पण त्याच पक्ष्यांना जगवण्यासाठी आपण आपल्या परीने सर्व ते प्रयत्न केले पाहिजेत, आणि याच उद्देशानं पक्षी मित्र पक्षी सप्ताह साजरा करतात. त्यांच्या मागणीला शासनानं संमती देऊन यंदाच्या वर्षापासून 5 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतलाय, आणि अशफाक अत्तार यांनी आपल्या अंगणात पक्ष्यांसाठी केलेला हा उपक्रम जनजागृती करणारा ठरतोय. त्यांच्या अंगणात वेगवेगळ्या फळांसह फुलझाडांचा सुद्धा समावेश आहे, त्यामुळे दिवसभर हे पक्षी या झाडांवर अक्षरशः बागडत असतात. अशफाक अत्तार यांच्या पत्नी गुलजार या सुद्धा पक्ष्यांच्या घासाची दररोज तजवीज करतात, मातीच्या भांड्यात पाणी सुद्धा ठेवतात, आणि या पक्ष्यांच्या सुरेल किलबिलाटामुळं वातावरण आल्हाददायक बनतं. चिमणी, कबूतर, लालबुडाचा पक्षी, कोकिळ अशा अनेक जातीचे पक्षी त्यांच्या अंगणात वावरताना दिसतात. वारणावती इथल्या अनेक घरांजवळ अनेक पक्षी विहार करतात, आणि हे सारं बघून त्यांच्या अंगणात आता मोर सुद्धा हजेरी लावायला लागलेत. त्याच्यासाठी अंगणात ठेवलेलं धान्य तो मोठ्या डौलानं खात फिरतोय, आणि त्या मोराच्या केकारावानं सुद्धा परिसरात प्रसन्नता आहे. एवढंच नाही तर अशफाक अत्तार यांनी पक्ष्यांसाठी फक्त घरटीच केली नाही, तर त्या घरट्यांवरती पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा, पक्ष्यांचं रक्षण, समृद्धीचं लक्षण, चलो आज आदमी से फरिश्ते बन जाए, एक पक्षी की जान बचाए असे छानसे संदेश सुद्धा लिहिलेले आहेत. खर तर सध्या अनेक पक्ष्यांच्या जाती नामशेष होऊ लागल्यात. वाढत्या शहरीकरणामुळं त्यांना घरटी करायला जागा सुद्धा उपलब्ध होत नाही, आणि त्यामुळं ते मानवापासून दूर सुद्धा जाऊ लागलेत. कधी काळी निसर्ग हे त्यांचं हक्काचं घर होतं, आणि तेच घर माणूस हिसकावून घेऊ पाहतोय, आणि तेव्हापासूनच पक्ष्यांची संख्या, त्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला मिळत नाही. पण आपण सुद्धा निसर्गातल्या या घटकांचा अशा प्रकारे विचार केला, त्यांना जीवन दिलं, तर नक्की पक्ष्यांची संख्या आपल्याला वाढवता येईल, आणि खऱ्या अर्थानं हा पक्षी सप्ताह साजरा होईल. तुम्ही सुद्धा पक्षी सप्ताहानिमित्त किंवा एरवी पक्ष्यांसाठी काही वेगळं करताय का? मग तरुण भारतला नक्की कळवा. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला, आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.